तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का फाईल्सचा वगैरे? नाही ओ, मोबाईल व्हायब्रेट झालाय. बायकोचाच असणार. काही जीव आहे तुमची? घ्या घ्या घ्या, माझ्या बायकोशी बोला, मी ड्युटी राहून सांगा. मी का बोलू? तुम्हाला तुमच्या मुलाची शपथ आहे. आधी जिबेला हात लावा. जीभ का लावा म्हणला ना, गळ्याला लावा. माझ्या नाही तुमच्या, शपथ सुटली म्हणा. शपथ सुटली. हा बोला 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 बोला. हॅलो, आमचे हे कुठं आहेत? हे काय माझ्या समोर आहे? काय करतात? काही नाही, जिभेला बोट लावतायत. म्हणजे? नाही, आपलं गळ्याला लावतायत. नाही नाही, एक मुलगा माझ्या गळ्यात मारतायत. अनपणचा मुलगा? मला काय माहिती, आता मला सांगा त्यांचं लफडं मी माझ्या गळ्यात का मारून घ्यायचं? हे कशाला सांगितलं तुम्ही? हॅलो माझं आग, हे तेच पोरगा आहे ना? नाही नाही, हा दुसरा आहे. म्हणजे दोन दोन पोर आहेत तुम्ही? अगं नाही ग माझी आई, असं नाही आहे. मग काय उगीच तुम्हाला बाबा बाबा म्हणतोय? अगं तो मला नाही म्हणाला बाबा. माझा भाऊ सांगत होता तेच खरं आहे. तुमचा आणखी एक घर होय. अगं नाही गाय, माझी आई असं नाही. आताच्या आता घरला या आणि तुमचं मृत्यू पत्र तयार करा. मृत्यू पत्र? उद्या तुमच्या फुटाने एवढ्या पेन्शनचे दोन वाटे झाले म्हणजे माझं काय व्हायचं? अगं नाही, मला काय होणार नाही, मी जिवंत अजून. उद्याचा काय भरवसा? नाही, उद्या मला काय होणार नाही. पण समजा उद्या तुमची चौथी शिट्टी चालू असलेला कुकर तुमच्या डोसक्यात हल्ला, तर काय भरवसा? शिट्टी वाजेल माझी. बिन लग्नाचा बाप होता होता वाचलो, पोराने तो जीव घेतला असता. नाही तर बर झालं पिछा सुटला त्याच्यापासून बाबा. अरे देवा देवा, चला 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 चला. तू कसा आलास? तुमची सोबत. चल उत्तर खाली आधी पटकन. माझे बाबा मला सोडून चालले. माझे बाबा मला सोडून चालले. अबे गप्पस ना, परवाच पेपरात मी दारू पिऊन धिंगाणा केला म्हणून बातमी आली आहे. आता मी बिन लग्नाचा बाप झालोय सगळ्यांना कळलं तर माझा बाप मारून टाकेल मला. बाबा, मेल्यावर माणसं कुठे जातात हो? स्वर्गात जातात बाळा. स्वर्ग कुठे? मला काही कल्पना नाही. माझ्या खानदानात स्वर्गात अजून कोणी गेलेलं नाही. मग आपण जाऊया. बाळ, माझं लग्न व्हायचंय, मला आनंद उपभोगायचाय रे. मग माझा जन्म कसा झाला? अरे तुझा जन्म कसा झाला ते मरू दे. तुझा जन्म का झाला हा प्रश्न मला पडलाय. आधी उतर गाडीत ना. मी पुन्हा ओरडू. ए गब्बास. मग मला पिझ्झा द्याल? मी तुला पिझ्झा देतो, पण त्यानंतर तू मला बाबा नाही म्हणणार ना? नाही. नक्की? नक्की. चला. हाऊ स्वीट, काय नाव आहे तुझं? चिकू युवराज कडू पाटील. शट अप. कशाला रागवता त्याला? किती गोड मुलगा आहे तो. खूप बोलतो तो. असू द्या, लहान मुलांशी बोलायला मला खूप आवडत. जा घरी घेऊन जा त्याला. बाबा पिझ्झा ऑर्डर करा ना. हे बघ, मी एक नाही तुला 10 पिझ्झे देईन, पण या पुढे मला बाबा म्हणायचं नाही, कळलं? ओके. वेटर. यस सर. एक पिझ्झा लाव. यस सर. पप्पा. पिझ्झा कॅन्सल. पिझ्झा कॅन्सल सर. काय रे, तुला बाबा म्हणू नको म्हणलं तर पप्पा म्हणू लागलास मला. सॉरी डॅडी. सॉरी डॅड. यस सर. लेके आव. बाबा कुठे जाताय? बाबा मला सोडून नाही ना जाणार? बाबा मला पण सूई येतीये. चला एकत्र करू या. चला. बाबा मला वरती उचलून धरा ना. का? बाबा ही पॉटी वरती आहे ना. हे बघ बाळा, सू पॉटीतच केली पाहिजे असं काही नाही, खाली कर.
आता मी मोठा झालोय. हा बाबा, सू म्हणा ना. सू असं नाही. अरे पटकन उरक, आता मला लागली. बाबा चला आपण जाऊया. बाळा आता मला करू देतोस का? का तू पण मला उचलायला थांबणार आहेस इथं? त्या टेबलावर जाऊन बस, पिझ्झा संपव, मी आलोच. बाबा मला सोडून नाही ना जाणार? नाही रे बाळा, जा. बापरे, आता या पोराला इथं सोडलं पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. सुटलो बाबा एकदाचा कार्ट्याच्या तावडीतून. घरच झालं थोडं आणि व्याहन धाडलो घोडं, अशी परिस्थिती झाली असती माझी. कुठे गेले? तुमचं पोरग आईला धिंगाणा घातला हॉस्टेलमध्ये. अहो पण हा माझा मुलगा नाहीये. ही बाई बोलते, हा त्यांचा मुलगा नाही. तो माणूस बोलतो, हा त्याचा मुलगा नाही. मा काय माझा पोरग आहे असेल? खरं बोला ना, ते इन्काउंटर करेन. कोण आहे रे? ओ तुम्ही काय? तुम्ही तुमचे नियम तुम्ही स्वतःच लिहिता काय? काय म्हणजे काय? काय वाटेल ते गुन्ह्याला वाटेल ती शिक्षा? मी वाटेल ते बोलतो पण वाटेल ते करत नाही. वाटेल ते बोलू नका उगीच. मला काय वाटते तुम्ही बोलणार? तुम्हाला काय वाटते तुम्ही बोला. वाटलेच होत मला. आणि हे बघा, तुम्ही आता स्वीकार केला नाही ना, तर हा बिचारा रस्त्यावर राहील. नको नको त्या मुलांच्या संगतीला लागेल. याला कसले कसले शौक लागतील. आणि मग हा चोऱ्या माऱ्या करायला लागेल. असाच एखादा पाकिट मारताना पुढे पळेल, त्याच्या मागे लोक पळतील, खूप पळतील. आणि पळता पळता रेंज शॉक मध्ये हा मोठा होईल, मोठा गुंड होईल. आणि मग तो एखाद्या डी गँग मध्ये शिरेल, टोळ्या करून खंडणी वसूल करेल, मर्डर करेल. आणि मग याच्या एन्काउंटरची ऑर्डर मला मिळेल. मग मी माझ्या छातीवर असा दगड ठेवून याच्या समोर उभा राहीन. मग हा याच्या बंदुकीने दोन गोळ्या मला घालेल. ठो ठो मी ते वाचवेन आणि माझ्या बंदुकीने ह्याच्यावर गोळ्या झाडेन. ठो ठो म्हणजे काय करेन? एन्काउंटर. मग तेच तर बोलत होतो ना मी. इकडे इकडे. गार्डन छान आहे तुमचं, एकदम मस्त आहे. एकदम एन्काउंटर करतो. स्वतःला दया नायक समजतोय. वेडा हट. बाईने काउंटरच ए बाईने काउंटरच बंद केलं. हो मी सेल्समन नाही, हवालदार आहे. हो हो.